म्हणून प्रेस करून सांगा तुम्ही. निशा टीचर तुम्हाला बॅकग्राऊंड कॅन कंटिन्यू. ओके टीचर थँक्यू. ठीक आहे मुलांनो आता आपण कंटिन्यू करूया. पहा तुमच्या सर्वांच्या स्क्रीनवर आता व्याकरण म्हणून दिसत आहे. आपण व्याकरणाचा जो टॉपिक आहे तो आता पुढे कंटिन्यू करूया. याच्यामध्ये तुम्हाला सादरीकरण मध्ये मी माझं स्वतःचं नाव सांगितलं माय सेल्फ वैशाली आहे. ओके याच्यात पहा आज आपण काय अभ्यासणार आहोत ते. याच्यात तुम्हाला सर्वात प्रथम सांगितलेलं आहे नाम व नामाचे प्रकार. तर आज आपण शिकणार आहोत ते नाम व नामाचे प्रकार. ठीक आहे तर ते कोणते आता हे आपण ह्या पुढच्या स्लाइडच्या माध्यमातून शिकूया. पहा याच्यामध्ये तुम्हाला सर्वांना दिसत आहे आपल्याला नाम आहे. नाम कशाला म्हणतात हे याच्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. थोडं इथे पहा मी वाचून दाखवते तुम्हाला. जगातील कोणत्याही दिसणाऱ्या किंवा न दिसणाऱ्या वस्तूला जे नाव ठेवले असते त्याला नाम असे म्हणतात. पहा मी पुन्हा एकदा वाचते. जगातील कोणत्याही दिसणाऱ्या किंवा न दिसणाऱ्या वस्तूला जे नाव ठेवले असते त्याला नाम असे म्हणतात. पहा याच्यात आपल्याला थोडक्यात काय सांगितलेलं आहे नाम म्हणजे काय. की आता हे जग आहे म्हणजे आपल्याला हे सगळे अवतीभोवतीचा जो आपला परिसर आहे ओके त्यालाच आपण थोडक्यात जग असं म्हणतो. ओके मग याच्यात काय सांगितलं हे जे जग आहे हा जगामध्ये जे काही तुम्हाला वस्तू दिसतात ते आणि किंवा ज्या दिसत म्हणजे काय पहा लाल अक्षरामध्ये दिसत आहे दिसणाऱ्या किंवा न दिसणाऱ्या वस्तूला म्हणजे ज्या गोष्टी तुम्हाला दिसतात ते किंवा ज्या गोष्टी तुम्हाला दिसत नाहीये त्या वस्तूंना आपण जे नाव ठेवलेले असते त्यालाच काय म्हणतो तर आपण नाम असे म्हणतो. ठीक आहे तर आता हे कशा पद्धतीने पहा मी तुम्हाला पुन्हा उदाहरण दाखवतो त्या पद्धतीने तुम्हाला अजून चांगल्या पद्धतीने समजेल की कशा पद्धतीने आपल्याला नाम म्हणता येईल. पहा अजून स्पष्ट होईल आपल्याला याच्यात. पुढे तुम्हाला सांगते पहा मी व्यक्ती स्थळ वस्तू किंवा काल्पनिक वस्तू यांना जे नाव ठेवले असते त्यांना नाम असे म्हणतात. पहा पुन्हा एकदा सांगते. व्यक्ती स्थळ वस्तू किंवा काल्पनिक वस्तू यांचे जे नाव ठेवलेले असते त्यांना नाम असे म्हणतात. ओके याच्यात काय सांगितलेलं आहे आपल्याला पहा व्यक्ती म्हणजे आता याच्यामध्ये आपल्या माणूस जात आहे आपल्या इथे सजीव लोक आहेत त्यांच्यात काय व्यक्ती या मध्ये मोडतात ते. ओके म्हणजे व्यक्ती स्थळ म्हणजे आपलं हे आपण वेगवेगळ्या ठिकाणी जे राहतो त्या ठिकाणांना स्थळ असे म्हणतात. वस्तू आहेत हे आपल्या सगळ्या अवतीभोवती आपल्याला ज्या काही गोष्टी असतात ज्या दिसतात त्याला आपण वस्तू म्हणतो. काल्पनिक वस्तू म्हणजे ज्या वस्तूंची आपण कल्पना केलेली असते. ओके काल्पनिक या शब्दाचा अर्थ काय होतो की एखाद्या आपली जी एखादी कल्पना असते त्या त्याचा काय आपण फक्त आपला विचार करत असतो कल्पना करत असतो. ओके त्याच काल्पनिक वस्तू आहेत त्यांनाच काय म्हणतो आपण नाम म्हणजे आपण त्यांना नाव ठेवलेलं असतं त्यांना आपण काय म्हणत आहोत याच्यामध्ये तर नाम असे म्हणतात. ठीक आहे पुढे आपण पाहूया. याच्यात काय सांगितलंय पहा तुम्हाला दिसत असेल याच्यात तुम्हाला थोडक्यात सांगितले उदाहरणं आहेत या उदाहरणाच्या माध्यमातून तुम्हाला समजेल. पहा याच्यात काय सांगितलेलं आहे ते. मोर गणेश स्वरा मोगरा चेंडू लाडू हिमालय गंगा नाग बहीण राक्षस नम्रता आनंद इत्यादी. याच्यात पहा थोडक्यात आपल्याला काय सांगितलेलं आहे की ह्याच्यात पहा काही पक्ष्यांची नावं दिलेली आहेत काही फुलांची नावं दिलेली आहेत काही मुलांची नावं दिलेली आहेत किंवा मुलींची नावं दिलेली आहेत याच्यामध्ये नातं आहेत म्हणजे जेवढ्या काही गोष्टी आपल्या सगळ्या म्हणजे जगात आहे किंवा आपल्या सभोवताली ज्या काही गोष्टी आहेत त्या सर्वांची जे आपण नावं ठेवलेली आहोत पहा त्या सर्व नावं ठेवलेले जे आहेत त्या वस्तू याच्यात थोडक्यात आपल्याला सांगितलेलं आहे या उदाहरणाच्या माध्यमातून तुम्हाला त्या समजते. ठीक आहे सॉरी त्यानंतर पुढे आपण पाहूया. पहा नाम आहे या नामाचे एकूण किती प्रकार पडतात तर या नामाचे एकूण तीन प्रकार पडतात. पहा सर्वांच्या स्क्रीनवर तुम्हाला दिसत असतील नामाचे तीन प्रकार आहेत ते कोणते. तर सर्वप्रथम सांगितलेलं आहे आपल्याला सामान्य नाम दुसरं आहे विशेष नाम आणि तिसरं आहे भाववाचक नाम. ठीक आहे तुम्ही सर्वांनी पुन्हा हे व्यवस्थित नीट लक्षात घेऊन घ्या. जर तुम्हाला हे नसेल होतं तुम्ही फटाफट याचे स्क्रीनशॉटही काढू शकता आणि त्याच पद्धतीने असेल तर तुम्ही नोटबुकमध्येही लिहून घ्या म्हणजे तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. ओके याच्यात पहा नामाचे प्रकार मी पुन्हा एकदा सांगते. नामाचे एकूण तीन प्रकार आहे एक सामान्य नाम दुसरा आहे विशेष नाम आणि तिसरा आहे भाववाचक नाम. ठीक आहे आता हे जे आहे प्रकार आपण विस्तारित रूपमध्ये अभ्यासूया. पहा सर्वात प्रथम जे आहे तुमच्या पुढे सामान्य नाम. ओके आता सामान्य जे नाम आहे हे सामान्य नाम आपण कशाने ओळखायचे कशा माध्यमातून आपण ओळखायचे हे पहा तुम्हाला मी
उदाहरणाच्या माध्यमातून समजावून सांगते. आता याच्यात तुम्हाला पहा, खालील वाक्य वाचा व लाल रंगातील शब्दांकडे चांगले लक्ष द्या. याच्यात काय सांगितलेलं आहे तुम्हाला, आता पहा ही जी उदाहरणं आहेत खाली तीन, ह्या तीन उदाहरणांमध्ये जे काही तुम्हाला लाल रंगाचे जी अक्षरं दिसत आहेत, ठीक आहे, हे जे लाल रंगाचे जे अक्षर आहेत हे शब्दांकडे काय करायचं आहे तुम्ही व्यवस्थित, जेणेकरून तुम्हाला समजेल की आपल्याला याच्यामध्ये सामान्य नाम कशा पद्धतीने ओळखता येतं. ठीक आहे, मी उदाहरणं वाचते पहा. गणेश हुशार मुलगा आहे. दुसरा आहे सातपुडा उंच पर्वत आहे. तिसरा आहे औरंगाबाद प्रसिद्ध शहर आहे. ओके, त्याच्यात पहा सर्वात प्रथम तुम्हाला काय सांगितलेलं आहे की गणेश हुशार मुलगा आहे. तर याच्यात आपल्याला नेमकं काय सांगितलेलं आहे, गणेश हुशार हा एक कोण आहे तर हा मुलगा आहे. हे कारण आपल्याला काय जे सांगितलेलं सामान्य, म्हणजे जो गणेश आहे मुलगी आहे माणूस आहे का नाही, तर काय सांगितलं आपल्याला हुशार कोण आहे, तर याच्यामध्ये गणेश हा हुशार मुलगा आहे. आता सपोज नॉर्मल तुम्ही याच्यामध्ये मुलगा हा शब्द याच्यामध्ये सपोज आपण रिकामा जागासारखं तो वगळला, तर हा गणेश हुशार आहे असं आपलं वाक्यही तयार होतं. ठीक आहे, परंतु काय त्याच्यामध्ये आपण एक शब्द ऍड केला की गणेश हा काय आहे, एक हुशार मुलगा आहे. मग जो हा मुलगा हा जो शब्द आहे या शब्दाला याच्यामध्ये काय बोललं जात आहे तर सामान्य नाम. ओके, त्याच्यानंतर पहा पुढचं, सातपुडा उंच पर्वत आहे. याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, सातपुडा जो आहे हा सातपुडाचं काय आहे ते उंच पर्वत आहे. ठीक आहे, मग हे जे उंच पर्वत आहे हे आपल्याला कशातून समजते, ज्यावेळेस त्याच्यामध्ये आपण टाईप दाखवलेला आहे की पर्वत आहे हे काय सातपुडा आहे, तर त्यामुळे तो काय आहे तो उंच आहे, आपल्याला कशातून समजते सातपुडा उंच पर्वत आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर पहा पुढे सांगितलेलं आहे औरंगाबाद प्रसिद्ध शहर आहे. आता याच्यात काय सांगितलेलं आहे, औरंगाबाद प्रसिद्ध शहर आहे. सपोज आपण शहर हा शब्द बघायला तर औरंगाबाद प्रसिद्ध आहे, पण ठीक आहे, पण तुम्हाला त्याच्यामध्ये नेमकं वाक्य पूर्ण होत नाही आपलं, म्हणून त्याच्यामध्ये काय केलं शहर हा शब्द आपण त्याच्यामध्ये टाकला, त्यामुळे काय झालं हे वाक्य आपलं पूर्ण झालं. आणि त्याच्यातून आपल्याला काय समजत आहे की औरंगाबाद आहे ह्याच्यामध्ये काय आहे तर ते एक प्रसिद्ध शहर आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण पुढे अभ्यासूया. याच्यात पहा अजून तुम्हाला चांगल्या पद्धतीने याची व्याख्यान उदाहरणाच्या माध्यमातून समजेल सामान्य नाम म्हणजे काय. सर्वांनी असेल तर स्क्रीनशॉट वगैरे काढून घ्या पटकन. पहा याच्यात मी तुम्हाला वाचून दाखवते, एका जातीच्या सर्व वस्तूंना त्यांच्यातील सारखेपणामुळे किंवा समान गुणधर्मामुळे जे नाव दिले जाते त्याला सामान्य नाम असे म्हणतात. पहा पुन्हा एकदा सांगते तुम्हाला, एकाच जातीच्या सर्व वस्तूंना त्यांच्यातील सारखेपणामुळे किंवा समान गुणधर्मामुळे जे नाव दिले जाते त्याला सामान्य नाम असे म्हणतात. उदाहरणं दिलेली आहेत पहा, उदाहरणाच्या याच्यातून आपल्याला कळेल. उदाहरणार्थ मुलगा, नदी, शहर, पुस्तक, चित्र, पेन, इमारत, झाड इत्यादी. आता त्याच्यामध्ये जी दिलेले आहे याच्यात काय सांगितलं, आपल्या एक विशिष्ट प्रकारच्या काय दिलेले आहे तर जाती दिलेल्या आहेत, म्हणजे एकाच जातीच्या ह्या काय आहेत तर सर्व वस्तू आहेत. मग यांच्यातून काय सांगितलं की सारखापणा जो आहे म्हणजे यांच्यातही काय गुण जे आहे काय आहे समान गुणधर्म, त्याच्यामुळे काय केलेलं आहे आपल्याला याच्यात ते नाव दिलं आहे. आता मुलगा आहे, नदी आहे, शहर आहे, याच्यामध्ये काय आपण वेगवेगळे प्रकार याच्यात पाहतो. मुलगा आहे तर आपण एवढे जे मुलं आहेत तेवढ्या सगळ्या मुलांची याच्यामध्ये नावं घेऊ शकतो. नदी आहे, नद्यांची पहा किती खूप सारी नद्या आहेत. ओके, तर सर्व नद्यांचं आपण याच्यामध्ये नाव घेऊ शकतो. शहर आहे, शहरही भरपूर आहे, त्या प्रत्येक म्हणजे काय थोडक्या ज्या वेग सर्व एका सर्व जे जाती आहेत त्याच्यात काय एकच आपण समान दाखवतोय, त्या समान जो दाखवण्याला जे गुणधर्म आहे त्याला जे आपण नाव देतोय त्यालाच काय म्हणतोय आपण इथे सामान्य नाव. ओके, पुढे आपण पाहूया. पुढचा जो दुसरा प्रकार आहे तो आहे विशेष नाम. आता याच्यातही पहा टीचरांनी तुम्हाला काही जे शब्द दिलेले आहेत आधीचे उदाहरणं दिलेले आहेत त्या उदाहरणांमध्ये आता हे पुढे दिलेले आहेत ते काय आहेत, लाल रंगामध्ये अधोरेखित केलेले आहे त्या शब्दांकडे आता आपल्याला लक्ष द्यायचं आहे. पहा, गणेश हुशार मुलगा आहे, सातपुडा उंच पर्वत आहे, औरंगाबाद प्रसिद्ध शहर आहे. ओके, तर याच्यात काय सांगितलंय पहा, गणेश जो आहे हा काय सांगितलं आपल्याला, हुशार मुलगा आहे. आता सपोज तुम्ही गणेश हा शब्द आहे तो झाकून ठेवला आणि फक्त पुढे वाचलं की हुशार मुलगा आहे, तर याच्यामध्ये तुम्हाला नेमकं समजणार नाहीये की हुशार मुलगा आहे मग नेमकं कोण आहे हुशार मुलगा, हे तुम्हाला कळतंय का, तर नाही कळतंय. मग त्याच्यामध्ये आपण हे जे नाव टाकलं गणेश नाव टाकलं,
गणेश नाव टाकल्यावर आपलं वाक्य पूर्ण होते आणि आपल्याला या वाक्याचा अर्थ समजतो की गणेश हा जो मुलगा आहे तो काय आहे तर हुशार आहे. म्हणजेच काय की जो गणेश हा शब्द आहे तो काय आहे आपल्यासाठी विशेष आहे. ओके, त्याच्यामुळे त्याला आपण काय म्हणत आहोत तर विशेष नाम, कारण विशेष माहिती आपल्याला त्याच्याकडून कळते आहे म्हणून आपण त्याला काय म्हणत आहोत तर गणेश या शब्दाला विशेष नाम म्हणत आहोत. ओके, त्याच पद्धतीने सातपुडा उंच पर्वत आहे. त्याच्यामध्येही तुम्हाला सांगितलेला पर्वत आहे पण तो कोणता पर्वत उंच आहे तर सातपुडा हा पर्वत उंच आहे. ओके, त्याच्यानंतर पुढचं उदाहरण प्रसिद्ध शहर आहे. ओके, पण याच्यामध्ये नेमकं प्रसिद्ध शहर आहे तर कोणतं शहर प्रसिद्ध आहे तर औरंगाबाद हे शहर काय आहे तर प्रसिद्ध आहे. म्हणजे काय, हे जे आपल्याला काही शब्द दिलेले आहेत त्या शब्दांमुळे काय होतं आपले पुढच्या वाक्यांना जो अर्थ प्राप्त होतोय त्या शब्दांनाच काय म्हणत आहोत आपण याच्यामध्ये तर विशेष नाम म्हणत आहोत. ओके, पुढे आपण हे उदाहरण आणि व्याख्याच्या माध्यमातून समजून घेऊया. ठीक आहे, याच्यात काय सांगितलंय पहा, आपल्या विशेष नामाची व्याख्या आहे याच्यात, ज्या नामाने जातीचा बोध होत नसून त्या जातीतील एका विशिष्ट व्यक्तीचा प्राण्यांचा किंवा वस्तूचा बोध होतो त्याला विशेष नाम असे म्हणतात. पहा, मी पुन्हा एकदा सांगते विशेष नामाची व्याख्या, ज्या नामाने जातीचा बोध होत नसून त्या जातीतील एका विशिष्ट व्यक्तीचा प्राण्याचा किंवा वस्तूंचा बोध होतो त्याला विशेष नाम असे म्हणतात. ठीक आहे, आता याच्यामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे पहा, की याच्यात काय सांगितलेलं की जी एक प्रॉपर जी जात आहे. ओके, जात म्हणजे नॉर्मल आपण मध्ये कास्ट म्हणतो. ओके, याच्यात काय सांगितलं, ज्या नामाची जी कास्ट आहे म्हणजे जी जात आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक विशेष असं जातीचा काय होत आहे तर बोध होत नाहीये. ओके, पण त्याच्यामध्ये आपल्याला त्या जातीचा बोध होत नसून त्याच्यातील एकच जी प्रॉपर व्यक्ती आहे म्हणजे एका विशिष्ट व्यक्तीचा किंवा एखाद्या प्राण्याचा किंवा एखाद्या वस्तूचाच आपल्याला बोध होतोय. म्हणजे फक्त त्याच्यामध्ये आपल्याला कळते की ही एकच व्यक्ती आहे, हा एकच प्राणी आहे किंवा हा ही एकच वस्तू आहे, त्यांचा आपल्याला जिथून बोध होतो त्यालाच आपण याच्यामध्ये काय म्हणत आहोत तर विशेष नाम म्हणत आहोत. उदाहरणार्थ पहा, गणेश, मयुरी, मुंबई, जालना, भारत. आता पहा, हे प्रॉपर सर्व एक एकच आहे, भारत पण आपला एकच आहे. ओके, गणेश याच्यामध्ये आपण सांगितले गणेश भरपूर असतात पण त्याच्यामध्ये वेगवेगळे आपण माणसं आहेत ते वेगळे आहेत. ओके, किंवा आपण एकाच मुलाला त्या पद्धतीने सारखे नाही पाहू शकत, म्हणजे किंवा त्याचं नाव वेगळं असेल, त्याचं रंग छटा सगळं वेगळं असतं. ओके, परंतु त्यांच्या नावात थोडाफार बदल होतो. आता मुंबई आहे, मुंबई आपली एक आहे, जालना आहे, म्हणजेच काय आहे तर आपल्या जात आहे. याच्यामध्ये काय विशिष्ट व्यक्तीचा प्राण्याचाच फक्त आपल्याला अर्थ समजावून दिलेला आहे, त्यामुळे त्याला आपण काय बोलत आहोत याच्यामध्ये तर विशेष नाम बोलत आहोत. ठीक आहे, पुढे आपण पाहूया. तिसरा जो प्रकार आहे तो आहे भाववाचक नाम. याच्यातही पहा, टीचरांनी तुम्हाला याच्यात काही शब्द दिलेले आहेत, ते शब्द तुम्हाला याच्यामध्ये लाल रंगामध्ये दिलेले आहेत. आता भाववाचक जे नाम आहे या भाववाचक नामामध्येच तुम्हाला या जे नामाचा आहे त्याच्यामध्ये अर्थ समजावून जाईल. भाव म्हणजे काय, याच्यामध्ये जे एखादी भावनिक आपली म्हणजे भावनिक असते की नाही भावूक असतो त्याच्यामध्येच काय की चांगुलपणा, सौंदर्य, संपन्नता. थोडक्यात काय पहा, एखाद्याचं चांगलेपणा आपल्याला सांगायचं, एखादा आपण गुणगौरव करतो की नाही त्याच पद्धतीने भावना व्यक्त करतो त्या शब्दांनाच काय म्हणतो आपण याच्यामध्ये भाववाचक नाम म्हणतो. थोडक्यात पहा काय आहे ते, गणेशचा चांगुल सर्वांना माहीत आहे, सातपुड्याचे सौंदर्य आम्ही जाणतो, औरंगाबाद शहरात संपन्नता आहे. आता याच्यात काय सांगितलंय पहा, गणेशचा चांगुलपणा. आता चांगुलपणा हा जो शब्द आहे हा काय आहे त्याच्याबद्दलची चांगलं गुण आपल्याला सांगितलेलं आहे, म्हणजे त्याची ही भावना जी आहे ती काय आहे चांगली दाखवलेली आहे. त्याच्यामुळे चांगुलपणा हा जो शब्द याच्यामध्ये आला तो चांगुलपणा शब्द कोणत्या नामामध्ये मोडतो तर भाववाचक नामामध्ये मोडतो. ओके, त्यानंतर पहा, सातपुड्याचे सौंदर्य आम्ही जाणतो. आता जे सौंदर्य हा शब्द आहे ह्या सौंदर्य शब्दामध्ये याच्यामध्ये त्याच्यामध्ये आपल्याला काय सांगितलं त्याचे गुण सांगितले की सातपुड्याचे काय आहे सौंदर्य, म्हणजे त्याची जी हे काय आहे तर खूप छान आहे हे सर्व आम्हाला माहिती आहे, म्हणजे त्याचे काय गुण आपल्याला सांगितलेले आहे. म्हणून सौंदर्य हा सुद्धा शब्द काय येतो तर भाववाचक नामामध्ये येतो. ठीक आहे, त्यानंतर पुढे सांगितलं आपल्याला औरंगाबाद शहरात संपन्नता आहे. आता संपन्नता हा एक शब्द आहे तो सुद्धा एक भाववाचक आहे, त्याच्यामध्ये आपल्याला त्याची संपन्नता म्हणजे त्याचं औरंगाबाद शहराचं गुण वैशिष्ट्य सांगितलेलं आहे. म्हणजे प्रॉपर एखादा गुण आपण सांगतो त्यालाच काय म्हणत आहोत त्याच्यामध्ये भाववाचक नाम म्हणत आहोत. ओके, पुढे आपण व्याख्याच्या माध्यमातून समजावून घेऊया. पहायच्या सांगितलं आपल्याला, ज्या नामाने
वस्तूमधील किंवा प्राण्यामधील गुणधर्म किंवा भाव यांचा बोध होतो त्याला भाववाचक नाम असे म्हणतात. पहा, पुन्हा एकदा सांगते मी. ज्या नामाने वस्तूमधील किंवा प्राण्यामधील गुणधर्म किंवा भाव यांचा होतो त्याला भाववाचक नाम असे म्हणतात. थोडक्यात पहा, याच्यात तुम्हाला उदाहरणं दिलेली आहेत, या उदाहरणावरून समजेल तुम्हाला. उदाहरणं आहेत ती चांगुलपणा, भव्यता, संपन्नता, माणुसकी, मोठेपणा, नम्रता, लबाडी, चपळाई इत्यादी. त्यात काय सांगितलं आपल्याला की हे जे शब्द दिलेले आहेत हे शब्द काय, एखाद्याचे गुण सांगितलेले आणि त्या व्यक्तींबद्दल भाव दिलेला आहे. ओके, म्हणजे गुणधर्म आपल्याला याच्यामध्ये त्या व्यक्तीचे बद्दल समजते. त्या शब्दांनाच काय म्हणत आहोत याच्यामध्ये आपण, तर भाववाचक नाम म्हणत आहोत. ओके, तर आता तुम्हाला हे जे आपलं आपण नाम आहे, नामाचे जे प्रकार आहेत तीन, हे नामाचे आपण तीन प्रकार आता अभ्यासतो, हे तुम्हाला आता व्यवस्थित समजले असतील. तर थोडक्यात आपण काही एक उदाहरण घेऊया, उदाहरणावरून तुम्हाला समजेल की आपण कुठे उदाहरणाच्या माध्यमातून नामाचे प्रकार आपल्याला ओळखता येईल. पहा, याच्यात आपल्याला सांगितलेलं आहे फूल. फूल हा जो प्रकार आहे, आता हा प्रॉपर एका आपल्याला सामान्य म्हणजे एका फूल, आता विविध प्रकारची फुलं असतात, पण आपल्याला काय सांगितलं की एकाच जातीचा आपल्याला याच्यामध्ये अभ्यास होतोय. म्हणून काय होतं तर हे एकाच जाती आहे फुल, आता वेगवेगळ्या प्रकारची फुलं, पण नॉर्मल काय सांगितलं आपल्याला की फक्त एकच फुल, ठीक आहे. त्याच्यामुळे ते काय झालेलं आहे सामान्य नामामध्ये, ठीक आहे. त्याच्यानंतर आहे गोदावरी. गोदावरी पहा, याच्यामध्ये विशेष नाम म्हणजे काय, फक्त प्रॉपर गोदावरी म्हणजे ही जी नदी आहे या एकाच नदीविषयी आपण बोलत आहोत, म्हणून विशेष आहे. म्हणून त्या शब्दाला आपण काय म्हणत आहोत, तर विशेष नाम. कारण मी एका नदी, गोदावरी दोन नद्या नाहीये, ठीक आहे, एकच नदी आहे की नाही, त्याच्यामुळे काय झालं, तर गोदावरी ही जी नदी आहे हे कशामध्ये येतं, तर विशेष नाम मध्ये. आता शाळा. शाळा पहा, भरपूर ठिकाणी शाळा असतात, उर्दू शाळा असतात, मराठी मीडियमच्या शाळा असतात, इंग्लिश मीडियमच्या शाळा असतात, ज्या ज्या आपण जशा प्रांतामध्ये जाणार त्या त्या पद्धतीच्या काय असतात, शाळा असतात. म्हणून काय सांगते, शाळा ही काय झाली, एक जात झाली, म्हणून ती कशामध्ये येतात, तर सामान्य नामामध्ये येते. तसंच पहा उदाहरण, शारदा विद्यालय, ठीक आहे. शारदा विद्यालय म्हणजे आपल्याला काय सांगितलं की एकच शाळा सांगितलं की त्या एकाच शाळेविषयी आपल्याला माहिती सांगितली की शारदा विद्यालय आहे. पण आता विद्यालय म्हटलं का भरपूर ठिकाणचे विद्यालय येतात, खूप काही विद्यालय आहेत आपल्याला, पण आपल्याला कोणताच विद्यालय सांगितलंय, फक्त शारदा विद्यालय. म्हणून हे कुठल्या नामामध्ये येतात, तर विशेष नामामध्ये. म्हणजे काय की एखाद्या व्यक्तीबद्दल, एखाद्या जातीबद्दल आणि एखाद्या विशेष गोष्टीबद्दल आपल्याला जे माहिती कळतात त्यांचेच काय आहे, तर सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नाम असे आपल्याला ते या शब्दांवरून ओळखता येतात, ठीक आहे. त्यानंतर आता हे जे मी नामाचे प्रकार तुम्हाला सांगितले हे तुम्हाला आता व्यवस्थित समजले असतीलच, ठीक आहे. त्याच पद्धतीने आता आपण पुढे लगेच आपण सर्वनाम आहे, सर्वनाम कशा पद्धतीने हे पुढे आपण शिकूया. त्यापूर्वी आपण जे हा जे नाम आणि नामाचे प्रकार आहे त्याबद्दल मी तुम्हाला काही थोडे प्रश्न, ते त्याच्यामध्ये तुम्ही प्रश्न विचारण्यापूर्वी तुम्हाला काही डाऊट असतील ते डाऊट तुम्ही मला आता सांगा, म्हणजे मी हे नामाचे प्रकार याचे डाऊट तुमचे क्लिअर करेल आणि त्यानंतर आपल्या लगेच आपण सर्वनाम हा जो टॉपिक आहे तो कम्प्लीट करूया, ठीक आहे. तर मी आता बॅक येते आणि बॅक येऊन तुम्हाला आता कोणाला या नाम आणि नामाच्या प्रकारामध्ये काही प्रॉब्लेम असतील तर तुम्ही मला चॅट बॉक्समध्ये सांगा, म्हणजे आपण हे पहिला क्लिअर करूया, त्यानंतर पुढचा टॉपिक मी तुम्हाला लगेच शिकवायला घेते. मराठी व्याकरण म्हणून सर्वनाम अशी पीपीटी येत आहे का? तुम्ही सर्वांनी जरा मला चॅट बॉक्स मध्ये वाय म्हणून प्रेस करून सांगा. ओके, थँक्यू. याच्यात पहा आता तुम्हाला मराठी व्याकरण म्हणून सर्वनाम आपण हा जो टॉपिक घेत आहोत याच्यात पुढे, टीचर प्लीज रेकॉर्डिंग ऑन करून द्या टीचर, ठीक आहे. पुढे आहे याच्यामध्ये आपण या पद्धतीने शिकूया मराठी व्याकरण सर्वनाम. तर सर्वनाम आहे कशा पद्धतीने आपण ओळखायचं हे पाहूया आता. पहा याच्यामध्ये तुम्हाला एक परिच्छेद दिलेला आहे, या उदाहरण आहे, या उदाहरणाच्या माध्यमातून आपण चांगल्या पद्धतीने समजावून घेऊ, ठीक आहे. आता याच्यात पहा मी वाचते, मी पॉइंटर घेते, त्या पॉइंटरच्या माध्यमातून तुम्हाला समजते. पहा याच्यात काय आहे, तर मीना हुशार मुलगी आहे, मीनाच्या भावाचे नाव मिहिर आहे, मीना मिहिरला दादा म्हणते, मिहिर मीनाला ताई म्हणतो, मीना आणि मिहिर एकाच शाळेत शिकतात, मीना आणि मिहिर
यांच्यात अधिक Your voice is also not coming, teacher. And you have stopped your screen, teacher. PPT is not visible. Are you there? Student, when she will be back?